नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती देणार आहे। श्रोते हो, नवरात्रीचा पहिला नियम, आपण देवीच्या नावाने जो घट बसवतो किंवा देवी शेजारी आपण जो मंगल कलश स्थापन केलेला असतो तो जोपर्यंत दसरा येत नाही त्या दिवसापर्यंत, कधी कधी दसरा 10व्या दिवसा येतो तर कधी 9 दिवशी येतो 9व्या दिवशी, तर दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपल्याला हा घट किंवा मंगल कलश हलवायचा नाही आहे। यानंतरचा दुसरा नियम म्हणजे आपण देवीचा घट बसवल्यानंतर देवीच्या फोटोच्या अगदी समोर आपल्या देवघरातील जे ताटे असतात ते आपण विड्याच्या पानांवर मांडलेले असतात। तुमच्याकडे नक्कीच तुम्ही ताट समोर ठेवले असेल तर त्यांना 10 दिवस आंघोळ घालायची नाही आहे। दसऱ्याच्या दिवशी डायरेक्ट आपल्याला या देवांना आंघोळ करवायची आहे, कारण असे मानले जाते की नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवसुद्धा घटी बसलेले असतात, त्यामुळे या ताकांनासुद्धा आंघोळ घालायची नाही आहे। श्रोते हो, यानंतरचा तिसरा नियम म्हणजे देवीला तुम्ही दररोज माळ घालू शकता। बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की देवीला किंवा घटाला आपण दररोज माळ किंवा पाणी घालू शकतो का, घटाला दररोज पाणी घालू शकतो का, देवीच्या फोटोला माळ घालू शकतो का, किंवा घटाला माळ घालू शकतो का, असे प्रश्न येतात। तर श्रोते हो, नक्कीच तुम्ही देवीला दररोज माळ घालू शकता, घटालासुद्धा माळ घालू शकता, घटालासुद्धा पाणी घालू शकता। पण काही ठिकाणी असा नियम असतो की विषम दिवशीच माळ घालायची आणि त्यावेळेसच घटाला पाणी द्यायचे। तर पहा श्रोते हो, तुम्हाला जर विषम दिवसाचा नियम पाळायचा असेल तर तुम्ही तोही पाळू शकता। विषम दिवसाचा नियम जर तुम्ही पाळणार असाल तर जसे की विषम दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी माळ घातली जाते, नंतर तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आणि 9व्या दिवशी अशा पद्धतीने माळ घातली जाते। तुम्ही जर हे नियम पाळणार असाल तर जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवसाची माळ घालणार असाल तेव्हा दुसऱ्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची अशा दोन्ही माळी आपण तिसऱ्या दिवशी घालायच्या आहेत। अजून सांगायचे झाले तर 5व्या दिवशी तुम्ही माळ घालणार असाल तर 4थ्या दिवसाची आणि 5व्या दिवसाची माळ तुम्ही अशी एकत्र 5व्या दिवशी माळ घालायची आहेत। तर विषम दिवसाचा नियम तुम्ही पाळणार असाल तर तुम्ही अगदी अशा पद्धतीने घटाला माळ घालू शकता आणि तेव्हाच घटाला पाणीसुद्धा घालू शकता। जर तुम्हाला मासिक पाळी असेल, अडचणी असेल, जो कोणी नवरात्रीचं व्रत करत असेल आणि त्या महिलेला मासिक पाळी असेल तर घटाला माळ पाणी कोणी करायची, देवीची पूजा कोणी करायची, तर उपवास मात्र त्याच श्रेणीने करायचा आहे। मात्र घटाला माळ पाणी जे आहे जी दररोजची पूजा असेल तुमची देवीची ती तुम्ही घरातील इतर सदस्याला करायला नक्कीच सांगू शकता। यानंतरचा पुढचा नियम सांगायचा झाला तर श्रोते हो, उपवास कोणत्या पद्धतीने करायचा आहे। जर तुम्ही दरवर्षी 9 दिवसांचे उपवास करत असाल तर नक्कीच 9 दिवसांचे उपवास यावर्षीही करा। एवढे जमत नसेल तर उठता बढता उपवास देखील आपण करू शकता। तर तो कसा की घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र उपवास करायचा आणि द्वितीयेच्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता। आणि मग डायरेक्ट जेव्हा आपण म्हणू शकी दसऱ्याच्या आदला दिवस येईल त्या दिवशी तुम्ही उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा, याला आपण उठता बसता उपवास म्हणू शकतो। कारण पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता म्हणजे दसऱ्याला तुम्हाला तो सोडता येईल। आणि अजून जर सांगायचे झाले तर प्रतिपदा सप्तमी, अष्टमी, नवमी असे 4 दिवस तुम्ही उपवास धरू शकता। आणि नेहमी जर तुम्ही 9 दिवसाचे उपवास करत असाल तर पूर्ण 9 दिवस देखील उपवास करू शकता। 2-3 प्रकारचे हे उपवास आहेत, तुम्ही कोणताही करू शकता जसं आपल्याला सोयीस्कर असेल। पुढचा नियम, जर नवरात्रीचे उपवास करत असताना पहिल्या 1-2 माळी झालेले आहेत आणि काही अनपेक्षित गोष्टी घडतात जसे सुतक पडणे, तुमच्या घरात तुम्ही घट बसवला आहे, देवीची पूजा करत होता आणि आता राहिलेल्या दिवसांच्या माळी किंवा राहिलेल्या दिवसांची पूजा कोण करणार असा सुद्धा प्रश्न तिथे तयार होऊ शकतो, निर्माण होऊ शकतो। अशा अनपेक्षित घटना जर घडल्या, सुतक जर पडले आपल्याला, तर अशा वेळेस घटाचे जे माळ पाणी आहे किंवा राहिलेल्या दिवसांची जी पूजा आहे ती तुम्ही दुसऱ्या कुळातील व्यक्तींकडून करून घेऊ शकता। तुम्ही मात्र तिथे हात लावायचा नाही आहे, कारण सुतक असल्यास आपल्याला देवपूजा करता येत नाही। आता दुसऱ्या कुळातील म्हणजे की आपल्या आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूचे लोक राहत असतात, तर त्यांच्याकडून किंवा तुमच्या पाहुण्या व्यक्तींकडून
तुम्ही घटाला माळपाणी किंवा घटाची जी पूजा आहे, नवरात्रीची जी पूजा आहे राहिलेली, ती नक्कीच करून घेऊ शकता। श्रोते हो, घट आपल्याला डायरेक्ट शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हलवायचा आहे। घरामध्ये जो अखंड दिवा चालू राहणार आहे नवरात्रीचे 9 ते 10 दिवस, तेव्हा मात्र घर आपल्याला रिकामे सोडून कुठे जायचे नाही आहे। तुम्हाला जर कुठे प्रवास करायचा असेल या नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसात, तर घरच्या कोणीतरी एका सदस्याने मात्र नक्कीच राहू द्या घरी। घर रिकामे सोडून जात नसतात, अखंड दिवा जेव्हा चालू असतो त्यावेळेस आपण कुठेही जायचे नाही आहे। श्रोते हो, फार महत्त्वाची ही सूचना आहे। बऱ्याच ठिकाणी असे होते की कुठे गेले घर रिकामे सोडून जात नाहीत अखंड दिवा जेव्हा चालू असतो तेव्हा, लक्षात घ्या। यानंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्र काळामध्ये दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे। बऱ्याच स्त्रियांना अशी सवय असते की सकाळी काम उरकल्यानंतर थोडासा थकवा येतो आणि ते साहजिक आहे। उपवासामध्ये देखील आपल्याला थकवा येऊ शकतो, पण झोपायचे नाही आहे। नवरात्रीच्या या उपवासाबाबत अजून एक महत्त्वाचा नियम असा आहे की जर उपवास करणाऱ्यापैकी कोणी खूप वयोवृद्ध असेल, वयस्कर असेल, कोणाला लहान बाळ असेल किंवा अगदी ब्लड प्रेशर शुगरचा त्रास असेल, त्यांनी मात्र जास्त वेळ उपाशी राहायचे नाही आहे। भलेही जास्त वेळा जेवण करणे झाले तरीही चालेल, आपण थोडं थोडं एकाच वेळेस जास्त न खाता थोडं 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 असं आपण टप्पा घेत खात राहावे, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही। जास्तच वयोवृद्ध कोणी उपवास करणार असेल तर त्यांनी उठता बसता उपवास केला तरी चालेल। नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसात केस कापू नयेत, नखे कापू नयेत, किंवा आपण दाढी देखील करू नये। या ज्या काही अगदी आपल्या रोजच्या क्रिया आहेत त्या आपण टाळायच्या आहेत या नवरात्रीच्या दिवसांमध्ये, त्या आपण आधीच करून घ्याव्या, जेणेकरून आपल्याला 10 दिवस काही अडचण येणार नाही। यानंतरचा पुढचा नियम की नवरात्रीच्या उपवास करणाऱ्यांनी 9 ते 10 दिवस लिंबू कापू नये, लक्षात घ्या। नवरात्रीच्या काळामध्ये काळे कपडेसुद्धा आपण घालणे टाळायचे आहे। दसऱ्याच्या दिवशीचा नियम जर सांगायचा झाला तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण आपट्याची पाने जी सोने म्हणून एकमेकांना देतो ती आणताना डायरेक्ट घरात आणायची नाही आहेत। दसऱ्याच्या दिवशी सकाळी मारुतीच्या मंदिरात जायचे आहे, जर तुमच्याकडे मारुतीचा फोटो असेल तर त्याची पूजा करावी सर्वात आधी, नारळ फोडावा, नंतरच आपट्याची पाने मारुतीच्या फोटोला किंवा गावात मंदिरं असतात वेशीमध्ये तिथे आपल्याला व्हायची आहेत, कारण विजयादशमीचा दिवस असतो म्हणून मारुतीच्या मंदिरात प्रथम जायचे असते। तिथे नारळ फोडून दर्शन करून आपट्याची पाने वाहून मगच ती आपट्याची पाने घरी आणावीत, आणि संध्याकाळी जेव्हा आपण देवीची तळी भरतो त्यानंतरच ती घरी आणायची आहेत। मारुतीच्या तिथून घरी आणल्यानंतरसुद्धा आपण घराच्या बाहेर जी जागा असते आपली मोकळी पटांगण असते तिथे आपल्याला ते ठेवायचे आहेत, आणि तळी उचलल्यानंतर जेव्हा तुम्ही संध्याकाळी देवीच्या नावाची तळी भरली जाते त्यानंतरच देवीच्या चरणी पहिल्यांदा आपल्याला ती आपट्याची पाने वाहायची आहेत। घटाचे जे आपले वेदिका तयार केली होती, आपण जो गहू उगवलेले असतात त्या गव्हाचीच, त्याला आपण धन म्हणतो, त्याची माळ घालायची आहे। ही आपट्याची पाने देवीला वाहायची आहेत। देवीची तळी भरल्यानंतरच ही आपल्याला आपट्याची पाने एकमेकाला देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत। यानंतरचा अजून एक नियम असा आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण जर शेतकरी असाल तर शेती अवजारांचीसुद्धा पूजा या दिवशी नक्की करा। नारळ फोडा, झेंडूची फुले त्यांना वाहा, त्याचबरोबर शेती अवजारांना शेंदूरसुद्धा या दिवशी लावला जातो। श्रोते हो, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत। शेतकरी लोकांनी या दिवशी भूमिपूजन अवश्य करावे। तर भूमिपूजन म्हणजे आपण जो दसऱ्याच्या दिवशी स्वयंपाक केला असेल, पुरणपोळी खीरपोळी जो काही स्वयंपाक असेल तो पूर्ण स्वयंपाक, आपल्याला स्वयंपाक म्हटल्यानंतर लक्षात आलेच की पोळी चपाती हा प्रकार आलाच, किंवा जर आपण पुरी श्रीखंड जरी केले असेल दसऱ्याच्या दिवशीचे तुम्ही जे काही पदार्थ तयार केलेले असतील ते सर्व आपल्याला जमिनीवर अगदी थोडासा शेतीमध्ये खड्डा करायचा आहे त्यामध्ये भूमिदान म्हणजेच भूमिपूजन करायचे आहे। जे काही तुम्ही जमिनीमध्ये कीटक असतात, पशु असतात, आपल्या राहत असतात त्यांच्यासाठीच, या जीवजंतूसाठी म्हणा, या जीवजंतूंसाठीच आपल्याला हे अन्नदान करायचे आहे। याला भूमिदान, भूमिपूजन, अन्नदान असे म्हटले जाते। त्यांच्या नावाने आपल्याला जमिनीमध्ये हा जो छोटासा एक प्रसाद आहे हा पुरायचा आहे, आणि तिथे आपल्याला अगरबत्ती झेंडूची फुले अर्पण करायची आहेत,
आणि तिथे पूजा करायची आहे. यामुळे काय होईल की तुमचे जे नवरात्रीचे व्रत आहे ते सुफळ संपूर्ण होईल, त्याचे तुम्हाला पूर्णपणे फळ मिळेल. श्रोते हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच आणखी माहितीशीर व्हिडिओंमध्ये. धन्यवाद.